आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. तरीही शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय. शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असून सर्वांनी शांततेत बंद पाळावा असं आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं. त्यामुळे सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. दुकानं बंद आहेत तर दुपारनंतर मराठा समाज अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत असं देखील मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे खते आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागानं 9 भरारी पथक स्थापन केलेली आहे. तसेच 26 गुण नियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने 91 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर 8 केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. बांगलादेशमध्ये मुसलमानांनी हिंदू समाजावर हल्ले करत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरं तोडली तर काही जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागलेत. अनेक हिंदू संघटनांनी देश तसेच राज्य पातळीवर आंदोलनं केली आहेत. याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने रविवारी 22 सप्टेंबरला जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजाकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. संपूर्ण बीड जिल्हा दिवसभर बंद ठेवून झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान सर्व मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहेत. भेटी दरम्यान ते जरांगे पाटील यांना उपोषण त्वरित थांबवावं अशी विनंती करणार आहेत. मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जालना येथील अंबड तालुक्यातील मराठा समाज प्रशासनाविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून अंतरवालीकडे रस्ता अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापण्यात आलंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाजवळ वडीगोद्रीजवळ ही घटना घडली आहे. नगर शहरासह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर अचानक रात्री पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय. जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रा अंतर्गत चिपळूण दौऱ्यावर आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिपळूण येथील बहादूर शेख नाका ते चिंच नाका रोड व चिंच नाका ते बहादूर शेख नाका असा रहदारीचा मार्ग शनिवारी 1 ते रात्री 8 पर्यंत बंद करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलाय. सध्या जिल्ह्यातील विविध भागात सोयाबीन काढणी सुरू असून शेतात कापून टाकलेलं सोयाबीन पाण्यात भिजण्याची चिंता आहे. अगोदरच अतिवृष्टीतून शेतकरी सावरलेले नाही आहेत. पुन्हा आलेल्या पावसानं शेतीचं पीक हातचं जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाहनानं चिरडल्याची घटना समोर आली आहे. संतप्त जमावानं वाहनास पेटवून दिलंय. वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील घटना आहे. साईनाथ रामनाथ रिंबाळकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. विरगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर विद्यार्थ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गँगवॉर मधून कोपरगाव शहरातील गोळीबार झाला होता तर कोपरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणी 8 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. पूर्व वैमनस्यातून तन्वीर रंगरेज या युवकावर गोळीबार झाला होता. पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजाद्वारे न्यायमूर्ती वडणे समितीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागून त्यांचे हक्क देण्यात यावेत यासाठी मोर्चा काढण्यात आलाय.
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायत येथे भाजपाच्या तालुका अध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला. लोखंडी रॉडच्या सहाय्याने तालुका अध्यक्ष किशोर विठ्ठल माळी यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यात भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी आणि त्यांचा आणखी एक सहकारी गंभीर जखमी झाला. दोघा जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सकल धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असून त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेऊन आपला संघर्ष चालू ठेवावा असा सल्ला डॉक्टर अच्युत नरोटे यांनी दिला आहे. धनगर आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. चौथा दिवस आहे. एसटीच्या सर्व सवलतीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून धनगर उपोषणाला बसलेत. जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत या ठिकाणी जीव गेला तरी मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.